तर हा व्हिडिओ आहे रात्रीचा 8:30 वाजताचा. म्हटलं आता उद्या बायका आहेत, फक्त इथला कोपरा मला मळ्यात आल्या काढायचं होणार नाही, म्हटलं आता आपल्या सई बाबरकडनं काढून घ्यावं. धुळ आहे का ग? हाय सावकाश. तरी पण कोपरा कोपरा कर बर का सोनू. ओके ती पाईप आहे ना ते ओके उभा आडवं असं झाडू हे कर, म्हणजे सगळं अंडी पिल्ली सगळे निघते ते जे असेल ते असेल. आणि सहसा काय नसतंय पण आपल्या क्रॉस नीट 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 पट्ट्यान पट्ट्या नीट काय सावकाश सावकाश. तर सही ना बघा इतका कचरा काढला भरपूर असा कचरा. तर एवढ्या सगळ्या जे MR च्या फाईल्या आहेत तर ह्या सगळ्या माझ्या आहेत बघा एवढ्या. तर मी अशी कपाटावरतीच ठेवते जेणेकरून कपाट पण म्हणजे घाण जाऊ नये का नाही का. उतरायचं का? चला उतरा खाली उतरा. आता बघू आता बाकीचं आता काय नाही करत. आता बघा नुसतं हे भावल्या बिवल्या जे काही सगळं आहे ते सगळं काढून ठेवणार. फोटो बिटो मळ्याला जायला बरं पडतंय उद्या. हा बाबा आल्यानंतर बघू आता सामान काढून घेऊ वरनं. तर ह्याच्या पाठीमागचं मी वर चढावं लागते त्याशिवाय निघत नाही. पोरांना तिथनं काय जमत नाही. ये हळू चल. तर हे बघा इकडची भिंत क्लिअर केली आणि इकडचं थोडा कोपरा क्लिअर केला आणि इकडचं आपलं लाईट बोर्ड सकट इकडचं क्लिअर केलं खिडकी. तर तुम्हाला कचरा दाखवते. तर हे बघा खूप सारं असं कचरा निघालंय. परत मला मशीन सरकवायची आहे तर इथलं सईपरीचे कपडे नीट ठेवली. तर सगळे कपडे नीट ठेवून झाले सईपरीचे डेली यूजचे सगळे धुवून धुवून ठेवलेले आहेत. तर सईबाई आता थोडंसं खाली वर केले तर पिशवीत न लागणारे असं साहित्य मी ठेवले जेव्हा पाहिजे तेव्हा घेता येईल अशा पद्धतीनं कपाट मी ठेवले आता आवरून. तर चला कपाट झाकून घ्यावं. तर ह्या बाजूचं पोर्शन व्यवस्थित केलं आहे. तर हे सगळं आता क्लिअर करून झाडून घ्यायचं आहे. भरपूर असा कचरा झाला आहे. हे बघा सैपरी इथं शाळेला जाण्यासाठी तयार आहे दोघी सुद्धा. आणि मळ्याला जे काही न्यायचं होतं हे नीट सकाळ सकाळी नेलं. सकाळचे वाजलेत बरोबर पाहुणे. नमस्ते, मी अश्विनी. साई सेमिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर विंचरलं वगैरे काहीच नाही म्हटलं. मळ्याला जाताना 8:30 विंचरावं. तर बघा 8:15 तर आई म्हटल्या की त्यांची म्हणजे मी भांडे घासत होते तर आई म्हटलं मी धुऊ लागते. तर बघा आपल्याकडं घटस्थापनेला वेळ कमी आणि कामं जास्त असं झाले जसं की बघा घरची कामं आहेत आणि शेतातली कामं आहेत. आता आज ना बायका लावल्या मी बाजरी खुंडण्यासाठी तर मला तर जावंच लागतं. तर काल एक रूम साफ केली काल एक रूम साफ केली माळाचे भांडे सगळं स्वच्छ धुवून बेडमध्ये लावून घेतली. आणि जे बेडरूम आहे ते दोन बाजूनं सईच्या मदतीनं संध्याकाळी मी साफसफाई करून घेतली. जेणेकरून बघा मी दुपारी जेव्हा 3 येईन घरी दमलेले ते फार असणार आहे मी. तर तरी पण मी काढणार आहे रूम. तर थोडंसं माझं काम हलकं केलंय. कपाट वगैरे सईपरीचं सगळं लावून घेतलंय त्यामुळे खूप सोपं पडते. आणि उन्हाला बघून ऊन इतकं आहे ना किमान 7-8 डबे आपल्या दररोजच्या किचनमधले घासून घ्यावं म्हटलं. जे आपलं उन्हाळ्या कामाचे डबे असतात ती आणि जे माझ्या बेडरूममध्ये पितळेची वगैरे भांडी एक्स्ट्राचे असतात ते सुद्धा धुवून घेणार आहे. बघा ह्या बाजूचं सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि सईपरीचं कपाट पण लावून घेतलेलं आहे. आणि इथले जे आमचं जास्तीचं सामान असतं ते सगळं ना काढून घेतलंय घासण्यासाठी. आणि जे काय आता वरचं आहे जेव्हा मी वरती चढेल तिथलं तिथं सगळं पूर्ण टिपॉय वगैरे पुसून ठेवत असते. आणि ते मिक्सर भांडी सगळी नवीन आहेत आणि महालक्ष्मीचं पेटी वगैरे सगळं स्वच्छ केलेलं तरी सरकून सरकून सगळं जाळ झटक पुसापुशी सगळं करावं लागतं मला. चला तर इथली करते लाईट बंद. स्वयंपाक झालाय आणि इथली थोडीशी अशी डब्बे घेतले बाहेर घासण्यासाठी. कपडे वगैरे मी सगळं धुवून घेतले. स्वयंपाक सगळा झालेला आहे माझा. आणि इतकी अशी भांडी काढली मळ्याला जाता जाता म्हटलं एवढी घासून घ्यावं. तर बंब वगैरे आहे तर हे सगळं ना पितांबरीने स्वच्छ घासून घ्यावं लागतं. आणि बरंच पितळेची भांडी आणखीन बेडमध्ये आहेत तर आधी हे सगळे घासून घ्यावं म्हटलं. आणि ह्याच्यामध्ये असं भरपूर असं भांडे हे सुद्धा घासून काढते. आधी डबे घासते. ऊन पण आहे आणि येस्तोर 8:30-9 एवढं काम मला आवरायचंय. आणि काही काही उन्हाळा काम लावले उन्हाला डबे आपले हे वस्तर वाळोस्तर आणि धन घरचं उन्हाला लावले आणि भाऊले आपलं उन्हाला टाकले जेणेकरून ह्यातलं सगळं धूळ निघून जाते. काय होते जास्त काम आणि वेळ कमी असं झाले. आणि वर्षाचं धान्य म्हटल्यानंतर दुर्लक्ष करून अजिबात चालत नाही. आणि ऊन खूप दिवसातून पडलेलं होतं बरं का. रोज आभाळ आभाळ करते आणि ज्या दिवशी आपल्याला काम करायचं नसते त्या दिवशी ऊन होतं. तरी सईला घेऊन रात्री थोडीशी साफसफाई बेडरूमची केलेली अर्धवट परत साफसफाई राहिलेली आहे.
बेडरूमच्या म्हणजे जे लेंटल आहे ना तिथे आईंचा जुना संसार आहे. जसं की बघा भरपूर अशी पितळेची भांडी आणि जुने माणसं असलं का नाही त्यांची भांडी ठेवावंच लागतात. जसं की बघा पेंटचे काही बादल्या आहेत त्या बादल्यामध्ये आई बी बियाणे वगैरे ठेवतात. जसं की बघा मूग असतं, मटकी असते. मटकी जरी नाही पिकली तर आम्ही वारशाचं एकदमच 5-6 किलो घेऊन ठेवतो आणि राखेमध्ये ठेवतो. आणि मोहरी असते घरची, मोहरी पण खूप छान राहते असं पण त्या बादलीमध्ये ठेवतो. आणि पडदा असतो त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही, कुठली वस्तू असं जास्त दिसत नाही बाहेरून. कितीही जरी आपल्या घरात वस्तू असल्या ना व्यवस्थित ठेवलं की काही असं गबाळ गबाळ दिसत नाही. तर बघा माझी इतकी गडबड चालली की एक 18 होता मळ्याला 8:30-9 पर्यंत ना जे जे आपले मेन मेन मोठे मोठे डबे आहेत ना किचन मध्ये ते सगळं काढून उन्हाला लावलं. उन्हाळ काम तर बाहेर बघू शकता, भरपूर असे कपडे धुतलेले, भरपूर हवा आणि ऊन दोन्ही होतं. आणि मध्ये मध्ये भीती दाखवण्यासाठी पावसाचं काम चालू होतं. म्हणजे पाऊस नव्हता, आभाळ येत होता, ऊन सावलीचा खेळ चालू होता. तर खरं सांगू का, खरंच बऱ्याच ताई कमेंट करतात की ताई खरंच तुझी सासू खूप छान आहे. तर मी तुम्हाला सांगते खरंच माझी सासू खूप म्हणजे खूप चांगली आहेत. मी असंच उगाच काम करते म्हणून कौतुक करत नाही कुठल्याही बाबतीत. बघा एका खेडेगावात एकदम घोषा पद्धत माझ्या जर बोलण्या म्हणजे माझ्या पद्धतीने जर मी सांगितले तर अगदी घोषा पद्धत असं आहे. तर अशा खेडेगावमध्ये आई मला यूट्यूब चालू देतात. विशेष म्हणजे मी सगळ्या गोष्टी एन्जॉय करते. जसं की बघा भरपूर काम पण करते, माझ्यासाठी वेळ पण देते, सैपरींसाठी मजा मस्ती, माझी वेगळी मजा मस्ती. मग बघा किती आई आमच्या समजूतदार असतील. आणि बघा कामात जर म्हटलं तर आईंचं असं म्हणणं होतं तर बायका आता लागलेत मळ्यात कामाला तर आणखी लागायचे आहेत. तर हे आलेत मला न्यायला बरोबर वाजले 9:15. दाखवते काय काय केले साफसफाईचं. वाळवण तर घातलेच घातले, वाळाला टेडे वगैरे घातले. आणि जितकी मोठी मोठी डबे होती ते सगळे डबे वगैरे घासून घेतलं. आणि जे पितळेची भांडी आहेत ते सुद्धा घासून घेतली. तर असं पूर्ण उन्हा लावले. परत नंतर न ह्याला उपडे करायचे आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं. आणि ऊन पण आहे त्यामुळे आपले डबे सहज असे वाळतायत. तर चला साड्या काढून घेते, साड्या वाळेत जातेला वरतीच. तर हे आलेत मला न्यायला. तर हे आईच्या सख्ख्या मोठ्या जाऊबाई आहेत. बघा ह्या पुण्याला असतात तर दोघे जावा जावा गप्पा मारत बसले. म्हणजे ह्यांची मोठी चुलती. आणि इकडं ह्यांच्यासाठी आत्यांसाठी ठेवले चहा. तर एखादस आहे ना मळ्यातनं मिरच्या ना म्हणलं आईंसाठी. तर आपल्या मळ्यातल्या मिरच्या बघा किती छान असं टच आहेत. तर आई करतेल म्हणले शाबू जाताना. मी आता मी चालले ना म्हणाला तरी तर पण ठेवलंय चहा. पकला कुजला का झालाय, पाऊस लागून झालाय का. बायका आलेत पुढे 4-5 आहेत. तर म्हटलं आपलं आपलं धरावं लाईन. तर अशा पद्धतीने मी तर पहिल्यांदाच बाजरी खुडते, कधी नाही मी खुडली. तर ह्यांना टेक्निक विचारली. बघा जरा रिस्कीच आहे हे खुडायचं म्हटलं की. तर हे म्हणतात हात बीत काढून व्यवस्थित मग खुडायचं. कारण की काय होतंय ही जी विळ आहे ना बघा आपोआप निघालं वाळले. ती विळ आहे ना आपलं म्हणजे डायरेक्ट हातावरती अटॅक करू शकतो. बायकांना कसं त्यांना प्रॉपर अशी सवय झाली असते कसं खुडायचं बाजरी. तर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बाजरी खुडते बरं का. तर चला पटापट पटापट बाजरी खुडून घेते. आणि वातावरण पण बघा किती पावसाचं असं झालं आहे. आणि सासूबाई पण आलेत पुण्याच्या. तर ते सख्या जाऊ बाईत बरं का आईच्या. तर चला मी पण तिकडं बायकांच्या बरोबर ना त्याच बाजूला करणार. रस्त्याच्या कडला थोडंसं राहिलेलं होतं त्यामुळे मी बाजरी खुडते. पक्ष्यांनी बरंच खाली केले का. खाल्ले भरपूर. हां भरपूर खाल्ले. आता खायला काय नाही त्यांना. खायला काय नाही. आणि ट्रॅक्टर पण लावले लागलंच. पाऊस आले की पटकन त्याच्यावर झाकायला पण येते. आणि तीन ठिकाणी आपली बाजरी तिकडे न्यायची. आपट आपट खाल्लेत कणसाने. चांगला असत. आगा होत काय कर. पाणी नदीला यायला वाटते आवाज लाही येत. जेवायला बसलोय सगळे जण. तर हे बघा तर मी पण सकाळी थोडीशी राहिलेली मॅगी होती सैपरला डबा केलेला. तर मॅगी आणली आणि जवसं चटणी आणि चपाती. खा मिळून मी आणते उद्या आत्यात. फराळीचं कुणाकुणा तुमचं एखादंच आहे काय.
गुरुवार गुरुवार असतोय फोन करून आला काय आंघोळ करून आला बाय काका येतो बसून जेवायला येते एकटेच चला जेवण करतो आम्ही हा छोटा आलाय आमच्या शेजारचा आहे मायाच्या शेजारी मॅगी खाते काकीने आणलेला काका जवळ खा ही भारे बाबा काम तुझं इथं आमचं चाललंय खोडायचं आणि पावसाचे किडे बघा आणि आबळ पण जास्त आले एक दोन दिवस पाऊस तरी थांबलं तरी बरंच होते किड फिरायला लागले ते चला दुपारचे वाजले 2 बायका गेल्या आणि शनिवार तर शनिवारीच बायका लावल्या आणि शनिवारचं कसं असतो आमच्या गावी बाजार असतो तरच पगार भागवायचा असतो तर जागेवरच भागवला आणि जे ट्रॅक्टरमधले कणस आहेत का तिथं आपल्या वस्ती पुढं आता टाकायचं तुम्हाला सांगते 5 आणि 1-6 बायका असून इतकं काय आवरलं नाही तर बघू आता किती दिवस लागते काय आणि दसऱ्याच्या साफसफाईचं पण खूप सारं टेन्शन आले आता घरी निघायचं घरी गेल्यावरती बघायचं आता सकाळचा जो पसारा काढलाय मळातून यायला आम्हाला दुपारचे 3:30 वाजले परत तिथून मी आणि ह्यांनी दोघंही आराम केलो खरं सांगते खूप असा थकवा आलेला भरपूर असं ऊन एकतर मला बाजरी कापायला येत नव्हती पण मी पहिल्यांदाच कापलं आणि म्हणजे थोडं थोडं मला येऊ लागलंय थोडक्यात म्हणजे कारण की बाजरी आपण पहिल्यांदाच केले ना तर आत्या लोकांना गोड गोड बोलून आपलं त्यांच्याकडनं शिकून घ्यायचं तर हे बघा महालक्ष्मीचं पोर्शन तर पूर्ण साफसफाई केलेलं होतं वरती एक टिपोळ आहे तर आईंचा हा सुद्धा जुना संसार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सईपरीचा पाळणा तर आठवण म्हणून मी ठेवली आहे बरं का ते सगळं आजूबाजूला ठेवून पुसून अगदी स्वच्छ असं लेंटल सुद्धा निर्मळच्या पाण्याने पुसून घेते आणि अळीजळी तर बघा सगळीच्या सगळी काढलेली आहे आणि जितकं तुम्ही रूम साफ करचाल तितकं असं फ्रेश वाटत होतं थकवा तर भरपूर जाणवत होता पण नवरात्राचा जो उत्साह असतो ना ते मळ्यातल्या थकव्या पुढं काहीच नाही उलट कुठलं काम करू कुठलं नाही एक नियोजन डोक्यात चालू होतं जसं की बघा आता बेडरूम साफ झाले की दुसरं काय करायचं काम जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी थोडंसं लोड कमी होईल आणि काम पण जास्त आहे मान्य आहे मला मळ्यात पण घरात पण नियोजन केले की काही होत नाही हे बघा पितळचे सकाळचे घासलेले भांडे आईने चकाचक वाळवून पुसून ठेवलेले आहेत बघा तर हे सगळे भांडे मी लेंटलवरती ठेवते वर्षातून 2 घासण्यात येतात जसं की बघा यात्रेला 1 आणि दसऱ्याला 1 तर आईची माझी मदत चालू आहे बरं का तर मी वरती आहे खालून कोतर मला द्यावंच लागणार आहे काय भांडे ह्यांनी देऊन मळायला गेले कारण की मळ्यात ना भरपूर अशी कामं आहेत आणि बाकीचे जे राहिलेले आहेत तर आई देत आहेत मला खालून तर पडदा वगैरे मी घरातून शिवलेला आहे ना तर पडदा स्वच्छ धुवून घेतलेला पडदा लादी लावून घेतला कारण की जेव्हा मी भांडे लावून घेईल ना त्यावेळेस पडदा लावून घेते आणि पडदा लावलं की अजिबात काही पसारा दिसत नाही आणि तुम्ही जर बोललात तर हे सगळे ना लागणारे वस्तू आहेत एके दिवशी भरपूर असे आईचे पित्र्याचे भांडे आहेत मी तुमच्याशी नक्की शेअर करणार आहे सगळं रूम आपलं क्लिअर झालेलं आहे आणि इथं परब आहे आपली अभ्यास करत बसले आणि आईला तू मदत केली की नाही तू ती खिडकीत काय ठेवलाय क्राफ्ट करते सारखं काय तर काय व संपलंय का राहू दे आपण रिपेअर घालून द्यायचं आणि आता बघा हे बेडशीट घाण झाली आता बेडशीट धुवून टाकायचं उद्या किचनचा काय पसारा बघायला नको एक पसारा माझं काढणं चालू आहे उद्या किचन काढायचंय ना तर आईचं एकादशी आहे तर आईसाठी वरीच भात आमटे असं लावले सगळ्यांना बाय कर सईपरी चॅनल वरती कोण नवीन आहे त्याची लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय.